अगदी थोड्याच दिवसामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होतंय याआधी मी तांदळाच्या उकडीचे मोदक दाखवलेले आहेत त्याचसोबत वळीव लाडू दाखवलेले आहेत आज आपण गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार आहोत रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा कशी वाटली किंवा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्याचसोबत याआधी मी भरपूर साऱ्या रेसिपी शेअर केल्यात लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याही बघायच्या आहेत नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाकराच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार आहोत रेसिपी खूप सुंदर आहे साध्या सोप्या पद्धतीनं बनवलेली आहे चला तर मग याला लागणारं साहित्य बघूयात आणि ही कशी बनवायची ते बघूयात यासाठी इथे एक ताटली घेतली या ताटलीमध्ये दोन वाट्या गव्हाचं चाळलेलं पीठ टाकायचं आहे आणि नुसतं गव्हाचं पीठ घेतलं तर त्याला चमक येत नाही किंवा तुटायची भीती वाटते तर त्यासाठी काय करायचं अर्धी वाटी मैदा किंवा मग कॉर्नफ्लावर घेऊ शकता मी येथे मैदा घेतलेला आहे मोदकाला लावण्यासाठी थोडासा मैदा शिल्लक ठेवलाय हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे अगदी चुटकीभर आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्याशिवाय मोदक चवीला छान लागत नाहीत एक मोठा चमचा साजूक तूप टाकायचं आहे त्यामुळे मोदकाला चांगला वास येतो आणि चमकही येते थंड तूप टाकायचे गरम करायची गरज नाही हे सगळं परत एकत्र करून दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये अगदी मऊ असं मळून घ्यायचे मी इथे दूध घेतलेलं आहे लागेल तसं थोडं थोडं दूध टाकून अगदी घट्ट असं पीठ मळून घेऊयात दुधामुळे चव छान लागते त्यामुळे इथे दूध घेतलेलं आहे मैदा टाकल्यामुळे मोदकाला एक वेगळीच चमक येते दिसायलाही खूप छान दिसतो आणि मोदक करायलाही सोपे जातात या पद्धतीने हा गोळा तयार व्हायला हवा अगदी मऊ झालाय आणि याच्यासाठी आता आपल्याला सारण लागणार आहे हे सारण कसं बनवायचं याआधी मी उकडीचे मोदक दाखवलेत त्याच्यामध्ये सारण कसं बनवायचं हे दाखवलेलं आहे त्यामुळे सारण माझ्याकडे तयारच आहे मोदक बनवायला घेऊयात एक छोटीशी बोटी घ्यायची आहे जास्त जाड किंवा जास्त पातळ पारे करू नका आणि पीठ लावण्यासाठी लागणारं असेल तर गव्हाचं पीठ किंवा मैदा घेऊ शकता मी मैदा घेतलाय हे गव्हाच्या पिठाचं जे आपण बोटी घेतली होती त्याला हलकासा मैदा लावून अगदी पातळ असं लाटून घ्यायचं आहे पारी जास्त पातळ नाही आहे आणि जास्त जाडही नाही मिडियम साईजमध्ये केली आणि अगदी, अगदी छोटीशी करून घ्या याच्यामध्ये जे तयार ओल्या नारळाचं सारण आहे ते भरायचे आणि सावकाश हे हातामध्ये घेऊन याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत मोदक बनवताना बऱ्याच जणांना माहीत आहे किंवा नाही एकतर आठ कळ्या असतात किंवा अकरा असतात किंवा मग एकवीस कळ्या असतात या पद्धतीनं करायच्या आहेत सावकाश आणि अगदी व्यवस्थित त्याच्या कळ्या पाडून घेऊयात सारण भरपूर टाकायचं त्याशिवाय मोदकाला चव येत नाही कळ्या पाळल्यानंतर हलक्या हाताने मोदक हातामध्ये घेऊन अगदी गोल असा फिरवायचा आणि सगळ्या कळ्यावरती एकत्र करून घ्यायच्या आहेत वरती त्याला असं छोटंसं टोक आलं पाहिजे तरच मोदक छान दिसतो आणि परत एकदा सगळ्या कळ्या व्यवस्थित करून घ्या खूप सुंदर आणि साध्या सोप्या पद्धतीनं बनवलेला हा मोदक आहे आणि आता गणपती बाप्पा येत आहेत तर असे वेगवेगळे मोदक आपण नैवेद्यासाठी बनवतच असतो या पद्धतीने मोदक तयार आहे दुसराही मोदक असाच करून घेऊयात दुसरी ही पारी तयार आहे त्याच्यामध्ये सारण भरलंय आणि अगदी मस्त अशा कळ्या करून घेणार आहोत आणि उकडीचे मोदक चवीलाही खूप सुंदर लागतात या पद्धतीने सगळ्या कळ्या पाडून घेऊयात दुसराही मोदक तयार आहे बघा सगळे मोदक आपण असेच करून घेऊयात या सोबत एक मुरडीचा कानवला आपण करणार आहोत पारी लाटून घेतली त्याच्यामध्ये सारण टाकलेलं आहे आणि त्याचं सगळं बाजूनी तोंड बंद करायचं आहे म्हणजे सारण फुटणार नाही आणि याला मुरड घालून घ्यायची आहे मुरडीचा कानवला खूप करतात छान लागतो चवीला या पद्धतीनं मुरड घालून घ्यायची आहे मुरडीचा कानवला हे तयार आहे हे तयार मोदक आपण उकडून घेणार आहोत उकडीचं पात्र असेल तर ठीक नसेल तर तुम्ही इडली कुकरमध्ये करू शकता किंवा चायणी ठेवूनही करू शकता मी येथे इडलीच्या कुकरमध्ये करणार आहे इडलीच्या कुकरमध्ये ग्लासभर पाणी टाकून गरम करायला ठेवलेलं आहे आणि इडलीच्या डिशला हलकंसं साजूक तूप आहे त्याच्यावरती सगळे मोदक ठेवून मंद आचेवरती पंधरा मिनटं वाफवून घ्यायचे आहेत पंधरा मिनटानंतर आपण झाकण काढले मोदकाचा रंग बघा सुरुवातीला पांढरा रंग होता आता थोडीशी चमक आली दिसायलाही छान दिसत आहेत काढून घेऊयात गरमागरम साध्या सोप्या पद्धतीनं गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक तयार आहेत रेसिपी सुरवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद रेसिपी नुसती बघायची नाही आहे तर ती घरी करूनसुद्धा बघायची आहे कशी वाटली कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे त्याचसोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद